Next example, consider the second order equation x double dash plus 4x equal to 0. याप्रमाणे एक सेकंड ऑर्डरचं इक्वेशन दिलेलं आहे. पहिल्या ह्याच्यात त्याच्यात टोटल पाच पाच पार्ट आहे. फर्स्ट पार्ट मध्ये काय म्हटलेलं आहे की राईट दिस इक्वेशन इन मॅट्रिक्स फॉर्म एज एक्स डॅश इज इक्वल टू एक्स. एक्स डॅश म्हणजे सिंगल डेरिव्हेटिव्हच्या सिस्टीम मध्ये लिहायचं आहे. सेकंड ऑर्डरचं इक्वेशन आहे त्याला सिंगल ऑर्डरच्या इक्वेशन सिस्टीम मध्ये कन्वर्ट करायचं. त्याच्यानंतर आधीप्रमाणे मॅट्रिक्स टी फाइंड आउट करायचा आहे की ज्याच्यामुळं सिस्टीम कॅनॉनिकल फॉर्म मध्ये रिड्यूस होईल. त्याच्यानंतर दोन्ही सिस्टीमचं वाय मधली आणि एक्स मधली दोघांचं जनरल सोल्युशन. त्याच्यानंतर स्केच द फेस पोर्ट्रेट आणि इथे एक अजून ऍडिशनल आलंय फाइंड पोझिशन ऑफ ऑसिलेटर ऍट टाइम टी. मग आता पहिले आता इथे एक ऍडिशनल पार्ट आहे की दिलेल्या जे इक्वेशन आहे त्याला आपल्याला फर्स्ट ऑर्डर सिस्टीम मध्ये लिहायचं. दिलेलं इक्वेशन कन्सिडर करा. कन्सिडर एक्स डबल डॅश प्लस 4x इज इक्वल टू 0. मग त्यासाठी काय करायचं आपण नेट एक्स डॅश इज इक्वल टू वाय. एक्स डॅश इक्वल टू वाय असेल एक्स डबल डॅश काय होईल वाय डॅश. आता हे एक्स डबल डॅश इज इक्वल टू वाय डॅश 1 मध्ये पुट करा. 1 बिकम्स काय होतं बघा. आता मग ते एक्स डबल डॅश म्हणजे वाय डॅश प्लस 4x इज इक्वल टू 0. ठीक आहे. मग स्टार्ट केलं होतं आपण एक्स डॅश इक्वल टू वाय भेटलं काय आपल्याला वाय डॅश इक्वल टू वाय डॅश प्लस 4x इक्वल टू 0. देअरफॉर इक्वेशन 1 इक्वेशन वन म्हणण्यापेक्षा सिस्टीम वन इक्वेशन वन एज अ सिस्टीम ऑफ फर्स्ट ऑर्डर इक्वेशन्स. आधीला आता लिहा. ठीक आहे. आधी काय केलं आपण एक्स डॅश इज इक्वल टू वाय. ठीक आहे. सेकंड इक्वेशन काय आलं वाय डॅश इज इक्वल वाय डॅश इज इक्वल टू 4x ला इकडे शिफ्ट करा मायनस 4x. ओके. आता एक्स डॅश इज इक्वल टू वाय म्हणजेच काय एक्स डॅश इज इक्वल टू 0 × x + y. ओके. सिमिलरली वाय डॅश इज इक्वल टू −4x + 0y. ओके. 0y. मग आता आपल्याला त्या एक्स डॅश इज इक्वल टू ए एक्स फॉर्म मध्ये लिहायचं. देअर फॉर एक्स डॅश इज इक्वल टू ए एक्स वेअर ए काय असणार आहे आता तर ते कोइफिशियंट मॅट्रिक्स. ठीक आहे. मग एक्स चा कोइफिशियंट 0 वाय चा कोइफिशियंट 1. पुढे सेकंड इक्वेशन मध्ये एक्स चा कोइफिशियंट −4 वाय चा कोइफिशियंट 0. ओके. याप्रमाणे दिलेलं जे सेकंड ऑर्डर इक्वेशन आहे त्याला सिस्टीम ऑफ फर्स्ट ऑर्डर इक्वेशन कसं लिहिता येईल ते एक्स डॅश इज इक्वल टू एक्स वेअर ए काय असणार आहे मॅट्रिक्स 0 1 −4 0. आता पुढे आपण सेकंड पार्ट कडे जाऊ. आता आपल्याला तो मॅट्रिक्स टी फाइंड आउट करायचा आहे की ज्याच्यामुळं आपला मॅट्रिक्स कॅनॉनिकल फॉर्म मध्ये रिड्यूस होईल. त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला तर पुन्हा इथं आयगेन व्हॅल्यूज फाइंड आउट करावं लागेल. कन्सिडर लॅम्डा डिटर्मिनंट ऑफ लॅम्डा आय मायनस ए इक्वल टू 0. लॅम्डा −1 + 4 λ इज इक्वल टू 0. काय होतं λ² मायनस आणि हा −4 म्हणजे काय झालं ते +4 इज इक्वल टू 0. λ² इज इक्वल टू −4. −4 म्हणजेच काय आपला तो 4i² देअरफोर लॅमडा इज इक्वल टू ±2y. ओके. थोडक्यात तिथे आयगेन व्हॅल्यूज काय आल्या होत्या कॉम्प्लेक्स नंबर्स. ओके. कॉम्प्लेक्स नंबर्स आले असतील मग आता त्याच्यासाठी थोडी वेगळी प्रोसेस. कॉम्प्लेक्स आल्यानंतर याच्यातला आपण एक आयगेन व्हॅल्यू फाइंड आउट करू जो आपला +2 आहे त्याच्यासाठी. नाव कन्सिडर
आयगेन वेक्टर फाइंड आउट करायचे. नाउ कन्सिडर लॅम्डा आय मायनस ए इंटू एक्स इज इक्वल टू झिरो. आता लॅम्डा आय म्हणजे झिरो, लॅम्डा मायनस वन प्लस फोर लॅम्डा हा झाला लॅम्डा आय मायनस ए इंटू एक्स वाय इज इक्वल टू झिरो झिरो. आता इथे काय करू आपण, फक्त प्लस टू आय साठी आपण आयगेन वेक्टर फाइंड आउट. फॉर लॅम्बडा इक्वल टू प्लस टू आय, ठीक आहे. काय होती बघा सिस्टीम, टू आय मायनस वन फोर टू आय एक्स वाय इज इक्वल टू झिरो झिरो. मल्टिप्लिकेशन करून घेऊ, ठीक आहे. टू आय इंटू एक्स टू आय इंटू एक्स मायनस वाय इक्वल टू झिरो. आधीच्या ह्याच्यात आता टू आय मायनस एक्स फोर एक्स प्लस टू आय फोर एक्स प्लस टू आय वाय इक्वल टू झिरो. आता इथं याला आपण सॉल्व करण्याचा प्रयत्न करू. सॉल्व करून काय होतंय का बघा, समजा आपण फर्स्ट इक्वेशनला हा टू आय वाय आणि हा मायनस वाय कॅन्सल करण्यासाठी, या फर्स्ट इक्वेशनला जर आपण टू आय ने मल्टिप्लाय केलं फर्स्ट इक्वेशनला, तर ते इक्वेशन कशात कमी होत होतं बघा, टू आय इंटू टू आय काय होईल फोर आय स्क्वेअर म्हणजेच मायनस फोर एक्स. ठीक आहे, इथं काय होईल मायनस टू आय वाय इक्वल टू झिरो. ओके, आणि याला अजून आपण जर मायनस वन ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल फोर एक्स प्लस टू आय वाय इक्वल टू झिरो. ओके, थोडक्यात होतं काय, दोन्ही इक्वेशन्स आपल्याला सेम इक्वेशन्स भेटतात. दोन्ही इक्वेशन्स काय होत आहे, सेम इक्वेशन्स भेटतात. आता इथं आहे कॉम्प्लेक्स नंबर असल्यामुळं इथं काही व्हॅल्यू असाइन करू नका. ओके, कॉम्प्लेक्स नंबर असल्यामुळे काय करा, इथं व्हॅल्यू असाइन करू नका, म्हणजे ते कॉम्प्लिकेटेड होऊन जाईल. मग त्याच्यापेक्षा काय करू आपण, म्हणजे आता बघा या इक्वेशनला पुन्हा रिपीट करू. टू आय ने मल्टिप्लाय केल्यावर काय होतं इक्वेशन, मायनस फोर एक्स मायनस टू आय वाय इक्वल टू झिरो, याच्यात कन्वर्ट होतं हे इक्वेशन फर्स्ट. सेकंड आपण मायनस वन ने मल्टिप्लाय केलं तर याच्यातच रिड्यूस होणार, म्हणजे दोन्ही इक्वेशन सेमच आहे. इथे समजा आपण मायनस वन ने मल्टिप्लाय केलं तर काय म्हणतो, प्लस फोर एक्स प्लस टू आय वाय इक्वल टू झिरो. आता इथे असाइन करू नका गर्दी, कारण त्याच्यामुळे होतं काय, कॉम्प्लेक्स नंबर असल्यामुळे ते कॉम्प्लिकेटेड. त्याच्यापेक्षा काय करायचं, ट्रायल आणि एरर ने काय करायचं, एक्स आणि वाय च्या व्हॅल्यू डायरेक्टली काढण्याचा प्रयत्न. समजा आपण एक्स ची व्हॅल्यू वन घेतली, एक्स ची व्हॅल्यू वन घेतली आणि वाय ची व्हॅल्यू काय घेतली तर आपल्याला झिरो भेटेल. बरोबर, बघा आपण एक्स ची व्हॅल्यू जर वन घेतली तर काय होईल या इक्वेशन मध्ये, हे रफ वर्क आहे, हा जो पार्ट येतो रफ वर्क. एक्स ची व्हॅल्यू वन घेतली तर काय भेटेल आपल्याला, फोर प्लस टू आय वाय इक्वल टू झिरो. ओके, फोर तिकडे शिफ्ट करा म्हणजे टू आय वाय इज इक्वल टू मायनस फोर. टू आय ने डिवाइड करून द्या. ओके, आय वाय ओके टू आय ने डिवाइड करून द्या, काय होतं बघा. किंवा टू आय ने डिवाइड करण्यापेक्षा काय करू आपण, आय बाय टू ने डिवाइड करा. ओके, आय बाय टू ने डिवाइड केलं तर आय आय कॅन्सल, नाही आय स्क्वेअर होऊन जाईल. ओके, जाऊ दे, टू आय ने डिवाइड करा, वाय इज इक्वल टू मायनस फोर टू आय. ओके, टू आणि मायनस फोर कॅन्सल होऊन जाईल, मायनस टू अपॉन आय, वन अपॉन आय असतो मायनस आय, म्हणजे एक होऊन जाईल टू आय, म्हणजे वाय ची व्हॅल्यू काय येते टू आय. रफ ओके, एक्स ची व्हॅल्यू काय पुट केली आपण वन, म्हणजे थोडक्यात आपल्याला जो आयगेन वेक्टर आहे तो काय भेटला, देअरफोर एक्स इज इक्वल टू एक्स वाय. आयगेन वेक्टर ने सोल्यूशन आहे, हा आयगेन वेक्टर, ठीक आहे, आयगेन वेक्टर आहे किंवा नाही, ओके, आयगेन वेक्टर लिहून द्या. एक्स ची व्हॅल्यू आली, एक्स ची व्हॅल्यू घेतली होती वन, आय ची व्हॅल्यू आली टू वन.
याला आयगेन वेक्टर म्हणते पेक्षा आपण डायरेक्टली सोल्युशनच बोलतो. याला आयगेन वेक्टर पेक्षा काय म्हणतो आपण, देअरफॉर वन ऑफ द सोल्युशन्स. असं काही नाही की हेच घेतलं पाहिजे. तुम्हाला वाटलं एक्स ची व्हॅल्यू टू घ्या तरी चालेल, किंवा वाय ची व्हॅल्यू वन घ्या तरी चालेल. वन ऑफ द सोल्युशन इज काय आलं, एक्स ची व्हॅल्यू वन आणि वाय ची व्हॅल्यू आली आपली वाय साय. ओके, यालाच कसं लिहिता येईल आपल्याला कॉम्प्लेक्स फॉर्म मध्ये, वन प्लस आय टाइम झिरो आणि झिरो प्लस टू आय. ओके, हे झालं आपलं वन ऑफ द सोल्युशन. ओके, मग आता अशा केस मध्ये टी काय घ्यायचा, लेट टी इज इक्वल टी याप्रमाणे घ्यायचा की आपला जो सोल्युशन आलेला आहे, सोल्युशन मधला हा जो एक्स कोऑर्डिनेट आहे याची घ्यायचं, याचा रिअल पार्ट आहे वन आणि इमॅजिनरी पार्ट घ्यायचा जो आहे तो वन आणि झिरो. मग हा झाला आपला पहिला कॉलम. दुसऱ्या कॉलम मध्ये काय घ्यायचा, हा जो वाय कोऑर्डिनेट आहे तो, एक्स रिअल पार्ट आहे झिरो आणि इमॅजिनरी पार्ट आहे. हा झाला आपला रिक्वायर्ड मॅट्रिक्स टी. ओके, की जो काय करेल आपल्या दिलेल्या मॅट्रिक्सला कॅनोनिकल फॉर्म मध्ये रिड्यूस करेल, विच रिड्यूसेस ए इंटू, याला कोणत्या फॉर्म मध्ये रिड्यूस करेल, तर झिरो झिरो टू आणि मायनस टू. म्हणजे आपला जो कॉम्प्लेक्स नंबरचा जो इमॅजिनरी पार्ट होता तो येतो. ओके, आपली आयगेन व्हॅल्यूज काय आल्या होत्या, प्लस ऑर मायनस टू ना, प्लस ऑर मायनस टू आय. आणि इथं काय म्हणजे याप्रमाणे टू आणि मायनस टू लिहायचं इंटू, म्हणजे आपल्या ए मॅट्रिक्सला कोणत्या फॉर्म मध्ये रिड्यूस करेल तो या कॅनॉनिकल फॉर्म. हा काय असतो आपला टी इनवर्स ए टी. आपल्याला सेकंड पार्ट मध्ये मॅट्रिक्स टी फाइंड आउट करायचं होतं, जो आपल्या दिले जाणार ए मॅट्रिक्सला कशात प्रोड्यूस करेल तो कॅनॉनिकल फॉर्म. त्याच्यानंतर पुढचा पार्ट आहे आता जनरल सोल्यूशन फाइंड आउट करायचे, सी पार्ट. आता फाइंड आउट करायचे जनरल सोल्यूशन दोन्ही सिस्टीम. मग आता आपण पहिल्याचं जनरल सोल्यूशन फाइंड आउट करू. मग त्याच्यासाठी आपण ऑलरेडी जनरल सोल्युशन लिहिलेलं आहे त्याच्या विषयी. वी नो दॅट जनरल सोल्युशन ऑफ, जनरल सोल्युशन ने आयगेन व्हॅल्यूज, वी नो दॅट पहिले आयगेन व्हॅल्यूज आणि त्याच्यानंतर जनरल सोल्युशन. वी नो दॅट आयगेन व्हॅल्यूज ऑफ आयगेन व्हॅल्यूज काढल्या होत्या का आपण याचं ना. ओके, जाऊ दे, आयगेन व्हॅल्यूज लिहिण्यापेक्षा डायरेक्टली वी नो दॅट जनरल सोल्युशन ऑफ एक्स डॅश इज इक्वल टू मॅट्रिक्स ए झिरो बीटा मायनस बीटा झिरो एक्स इज. याचं जे जनरल सोल्युशन आहे ते कोणत्या फॉर्म मध्ये असतं, एक्स ऑफ टी इज इक्वल टू सी वन कॉस बीटा टी मायनस साइन बीटा टी प्लस सी टू इंटू साइन बीटा टी कॉस बीटा टी. ओके, जेव्हा मॅट्रिक्स या फॉर्म मध्ये असेल झिरो बीटा मायनस बीटा झिरो, त्या केस मध्ये त्याचे जनरल सोल्युशन आहे ते या फॉर्म मध्ये असतं. आता इथं आपला जो मॅट्रिक्स आहे इथं बीटा इज इक्वल टू टू. ओके, देअरफॉर जनरल सोल्यूशन ऑफ वाय डॅश इज इक्वल टू टी इनवर्स ए टी वाय
प्लीज. ओके, हा मॅट्रिक्स आणि हा मॅट्रिक्स कम्पेअर केला तर फक्त चेंज काय आहे की बीटाच्या जागेवर टू येणार. तो जनरल सोल्युशन जे वाय ऑफ टी काय येईल, सी वन कॉस टू टी मायनस साईन टू टी प्लस सी टू साईन टू टी कॉस टू टी. याप्रमाणे काय झालं, आपली जी ट्रान्सफॉर्म सिस्टीम आहे वाय जी टी आप त्याचं सोल्युशन याप्रमाणे. ओके, याचं सोल्युशन माहिती होतं, त्याचा यूज केला. पुढचा पार्ट आता, अँड आपली जी ओरिजिनल सिस्टीम आहे इन टर्म्स ऑफ एक्स, तिचं सोल्युशन द्यायचं. जनरल सोल्युशन ऑफ एक्स डॅश इज इक्वल टू ए एक्स इज. ओके, ते सोल्युशन कसं फाइंड आउट करत असतो आपण, एक्स ऑफ टी इज इक्वल टू टी इंटू वाय ऑफ टी. ओके, आता आपला टी मॅट्रिक्स काय होता, टी मॅट्रिक्स 1 0 0 2. ओके, वाय ऑफ टी जे सोल्यूशन आहे ते लिहायचं, सी वन कॉस टू टी मायनस साइन टू टी प्लस सी टू साइन टू टी कॉस टू टी. आता मल्टिप्लिकेशन मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं, सी वन 1 इंटू कॉस 2 टी प्लस 0 इंटू साइन 2 टी, जे राहिलं काय 1 इंटू कॉस 2 टी, नंतर 0 इंटू कॉस पुढं प्लस ने प्लस ने सॉरी त्याच्यानंतर 0 इंटू कॉस 2 टी 2 इंटू मायनस साइन 2 टी. पुढचं आता त्या सी टू ला मल्टिप्लाय करायचं, 1 इंटू साइन 2 टी 0 इंटू कॉस 2 टी साइन टू टी, त्याच्यानंतर 0 इंटू साइन 2 टी 2 इंटू कॉस 2 टी 2 इंटू कॉस 2 टी. ते झालं आपल्या एक्स डॅश इज इक्वल टू एक्स जनरल सोल्युशन. पुढचा पार्ट आहे आता फेस प्रोजेक्ट. ऑलरेडी आधी आपण पाहिलेलं आहे या टाईपच्या सिस्टीमचे, म्हणजे ज्या इन टर्म्स ऑफ वाय जे सिस्टीम आहे त्याचं जे सोल्युशन आहे ते काय येतं, सॉरी त्याचे जे फेस पोर्ट्रेट आहे ते काय येत असतात, सर्कल्स ज्यांचं सेंटर असेल ओरिजिन. ओके, म्हणजे जे वाय आहे त्याच्यासाठीच आपण इथं फेस पोर्ट्रेट ड्रॉ करू. ओके, तर काय करायचे, सर्कल्स ड्रॉ करायचे ज्यांचं सेंटर असणार आहे ओरिजिन. ओके, त्याच्यानंतर इथं बीटा कसा होता, तो ग्रेटर दॅन 0 म्हणून डायरेक्शन जी असेल ती अँटी क्लॉकवाईज, याप्रमाणे असणारे ती फेस पोर्ट्रेट. याप्रमाणे झालंय फेस पोर्ट्रेट फॉर वाय डॅश, ही डायरेक्शन व्यवस्थित देऊन द्या, वाय डॅश इज इक्वल टू टी इनवर्स ए टी वाय. याच्यावर जर आपण टी अप्लाय केला ट्रान्सफॉर्मेशन टी, तो चेंज काय होतं, फक्त इथं हे जे सर्कल्स आहे ते सर्कल्सची जागा इलिप्स देऊन टाक. ठीक आहे, सर्कलच्या जागेवर काय करायचं, तिथे फक्त इलिप्स ड्रॉ करू. त्याप्रमाणे इलिप्स ड्रॉ करून घ्यायचे, पुन्हा तिथे ते आपल्या ऍक्सिस ड्रॉ करून घ्या. आणि हे कसलं फेस पोर्ट्रेट आहे, एक्स डॅश इज इक्वल टू एक्स. आणि अजून एक लास्ट पार्ट राहिलेला आहे, द पोझिशन ऑफ ऑसिलेटर ऍट टाइम टी विचारलं. अजून ऍडिशनल काय विचारलेलं आहे, पोझिशन ऑफ ऑसिलेटर ऍट टाइम टी. ओके, आता ते फाइंड आउट करण्यासाठी काय करायचं, आपलं जे सोल्युशन आहे फायनल सोल्युशन. ओके, मी इथंच लिहितो, जागा नाही पण मी इथं ऍडजस्ट करतो आता मी पार्ट. काय करायचं याच्यातलं, की त्याचे पोझिशन पोझिशन ऑफ ऑसिलेटर त्याच्यात सोल्युशनचा यूज करायचं. काय करायचं मग,
पोझिशन ऑफ ऑसिलेटर, आपल्याकडे एक स्मॉल एक्स आणि स्मॉल वाय च्या व्हॅल्यू होती, त्याच्यातली स्मॉल एक्स ची व्हॅल्यू घ्यायची. स्मॉल एक्स काय, सी वन इंटू कॉस 2t, ओके, त्याच्यानंतर प्लस सी टू इंटू साईन 2t, ओके. हे काय दिलं आपल्याला, पोझिशन ऑफ ऑसिलेटर. आणि वाय ची व्हॅल्यू ते काही दुसरं दिलं, ओके, ते मला हे माहिती नाही. फक्त तुम्हाला पोझिशन ऑफ ऑसिलेटर साठी काय करायचं, स्मॉल एक्स ची व्हॅल्यू काढायची, म्हणजेच ते काय, सी वन इंटू कॉस 2t प्लस सी टू इंटू साईन 2t.